आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ परिसरात मगरीचा वावर, परिसरात भीतीचे वातावरण, सापडली 5 फुटी मगर. कोकणसह किनारपट्टीवर मुसळधार पावसाने सीमा भागातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे बेडकिळसह परिसरात मगरीचा वावर वाढल्याचा संशय काही शेतकरी व्यक्त करत आहेत. आज रविवारी सकाळी दूधगंगा नदीकाठावरील पोलीस पाटील मळा परिसरात 5 फुटी मगरीचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत निदर्शनास आलं. मगर अचानक निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली. पण सदर मगर बेशुद्ध असल्याचे लक्षात आल्यावर त्या मगराला दोरीने बांधून बाहेर काढत रस्त्यावर आणण्यात आलं. पण काही काळ नंतर ती मगर मृत झाल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र मगरीच्या वाढत्या वावर यामुळे शेतकरी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लक्ष घालून मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी बेडक्याळ परिसरातून होत आहे. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे. कोकण भागात गेल्या 15-20 दिवसापासून सातत्यानं अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे आज सीमा भागातील बऱ्याच नद्यांना पूर आल्यामुळं पुराच्या पाण्यातून अनेक मगरीचा वावर या बोज, बेडक्या, सदलगाव या पट्ट्यात दिसून येत होते. चर्चा होती, शेतकऱ्याच्या चर्चा होती की लहान मोठी बरेच मगरी या ठिकाणी या परिसरामध्ये वावर असल्यामुळं शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती अशी चर्चा होती. पण आज खरोखरच बेडक्याळ येथील दूधगंगा नदीच्या काठावरील पाटील गड्ड्या परिसरामध्ये, सिद्धी पाटील गड्ड्या परिसरामध्ये एक मगरीचा वावर एक दिसून आला होता आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी अचानक सकाळी एक जखमी झालेला एक मगरीचा मगरच आहे तो मगरीचं एक हे मिळालेलं आहे शेतकऱ्याने मिळालेलं आहे. ते गड्ड्यातून शेतकरी रस्त्याकडे आणलेलं आहे. आपण आता बघू शकता की हा जवळपास जरा मागे जवळपास 1, 2, 3, 4, 5 फुटाचा एक मगर मगरीचा पिल्लू म्हणावं लागेल तरी काही वावगं ठरणार नाही. पण 5 फुटाचा एक मगर आपल्याला या शेतकरी बांधवांना आढळलेला आहे. पण आत्ता तो परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पुराच्या पाण्यामुळं त्यांना जे मिळणारं खाद्य होतं त्या कदाचित ते खाद्य न मिळाल्यानं ते आता पूर्णपणे त्याची परिस्थिती जखमी परिस्थिती झालेली आहे. जखमी अवस्थेत आहे जो, पण हालता येत नाही. फक्त त्याचा आता सध्या एक श्वासोश्वास एक ऑक्सिजनचा एक प्रकरण तेवढंच दिसून येत आहे. कारण आपण बघू शकता की हा मगर किती घातक व किती मोठ्या प्रमाणाने आहे. आणि आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी आहेत की दररोज पहाटे या ठिकाणी ते गवत वैरण आणण्यासाठी येतात या ठिकाणी. आणि याच परिसरामध्ये ते आता आढळल्यामुळं त्यांनी त्यांना उचलून या ठिकाणी या मगरीला एक रस्त्यावर इथं आणलेलं आहेत. आपण जाणून घेऊया की मगरीचा एक प्रसंग यांना कसं कोणत्या पद्धतीनं आपले ताजू म्हणून आपल्यासोबत एक शेतकरी आहेत हे तुम्हाला कसं कुठं काय आढळून आलं? बघा, आम्ही रोज सकाळी वैरणला येत आहोत. वैरणला आल्यानंतर आम्हाला इथं म्हणजे 4-5 मगरी आहेत तिथं. तर पण हे आता पूर आल्यानंतर आम्ही जायने आजच जर पूर उचलल्यावर आम्ही गड्ड्याकडे वैरणला जायचं होतो तर वाटत हे पडलं तर पडलंय म्हणजे जर जखमी अवस्थेत पडलेला आहे आम्ही धरून रस्त्यावर याला आणलंय. तुम्ही आता ज्या वैरणला या ठिकाणी येत आहे अगोदर या अगोदर देखील तुम्हाला मगरींचा वावर दिसला होता. असं कुठला प्रसंग आढळला की त्याच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो? ते आम्हाला धोका होऊ शकतो की आम्हाला की 20-25 लोक वैरणला जातात सकाळी तर वत आहे तिथं वडा आहे तिथं म्हणजे मगरी आहेत. मग गेल्या वर्षी पण बघितला होता आम्ही, आता पण आहेत म्हणून असं आमचे म्हणजे वैरणला येतात तिने सांगत होतं. मग आता हे दिसलं हे काल तिथं वतात पडलं तर आज सकाळी म्हणजे इथं रस्त्याकडं आलं मग आम्ही ओढून वैरणला येतो तर इकडे ओढून इकडं आलो. एकंदरीत हा एक मगरीचा पिल्लू आहे तो 5 फुटाचा आहे. याच्या एक अंदाजावरून आम्ही एक अंदाज सर्वसाधारण सामान्य अंदाज बांधू शकतो की याची आई किती पटीनं व किती फुटानं मोठी असेल. कारण ही पिल्लू जे आहे लहान बाळ जे आहे ते 5 फुटाचं आहे. पण असं एक अंदाज लागतो त्याची आई जी आहे या परिसरामध्ये जवळपास 8 ते 9 फुटापर्यंत एक मगर असेल असं एक त्यांचं एक म्हणणं आहे. सध्या तर आता हे परिस्थिती याची नाजूक परिस्थिती आहे कारण जखमी अवस्थेत असल्यामुळे आता त्याच्याशी वन खात्याशी संपर्क साधून
पुढील उपचारासाठी किंवा पाठपुरावा करण्यात येईल अशी एक शेतकऱ्यांची एक मागणी आहे. या ठिकाणी ताजू आहेत, बरेच शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी खरोखरच एक लांबून एक मगरीचा आणून टप्प्यावर असलेला मगरीला एक तिने म्हटलं त्याला सोपवण्याचं एक कार्य त्यांनी करणार असल्याचे त्या ठिकाणी आपल्याला सांगितले आहेत. आज खरोखरच एक मोठ्या प्रमाणात मगरीचा एक वावर दिसल्यामुळं परिसरात एक भीतीचं वातावरण, विशेष करून दूधगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांच्यातून एक भीती निर्माण झालेली आहे. मी बेडक्याहून मानकर न्यूजसाठी कृष्णा अर्गे, कॅमेरामॅन अभिजित लटे.